हेलो फ्रेंड्स, नमस्कार, सुप्रभात. मी मनीषा सुरवसे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला व्लॉग आहे की कमी हाईट असताना महिलांना गाडी कशी बॅलन्स करता येईल, कशी प्रॉपर शिकता येईल, याच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही न चुकता, व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि व्हिडिओ फक्त पाहायचा नाही आहे तर लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे आणि कमेंट्स पण करायचे आहे. चला तर आपण बघूया त्याच्यासाठी आपल्याला पुढे काय काय करायचं आहे. हे बघा, आपण गाडी शिकतो आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला हेल्मेट हवं आहे आणि असं प्रॉपर रेडी व्हायचं आहे. मी शूज पण तुम्हाला घालायचे आहेत. जर गाडी तुम्हाला प्रॉपर बॅलन्स करायची आहे, स्पीड शिकायची आहे, तर रेडी होऊनच हे करा. आणि शिकताना आपल्याला असं या मोकळ्या मैदानात यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, तुमच्याजवळ एवढं मोठं मैदान नसेल तर अशा थोडंसं म्हणजे जिथं जास्त रहदारी नसेल किंवा खूप गाड्या नसतील अशा ठिकाणीच तुम्हाला गाडी शिकायची आहे. तर मी तुम्हाला सांगते की आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या त्याच्या कलिंगवर आहे. तर आपल्याला तो व्यवस्थित पाहायचा आहे. आणि मोकळ्या ठिकाणी शिकण्याचं रिझन काय, मीन्स माइंड आपलं डिस्टर्ब होत नाही आणि पूर्ण फोकस तुम्ही गाडीवर करू शकाल. हां, तर चला तर आपण पाहूया. मी माझ्या कलिंगवर आहे हा व्हिडिओ. या माझ्या कलिंग्स आहेत आणि मी लेडीजला इथेच ट्रेन करते, म्हणजे मोकळ्या ग्राउंडवरच करते. पहिले 6 ते 7 दिवस आपण इथेच ट्रेनिंग देतो आणि याच्यानंतर रोडवर प्रॅक्टिसला घेतो. तर यांनी आता हेल्मेट घातलेलं आहे, पायामध्ये शूज पण आहेत. तुम्ही बघू शकता की मॅमचे पाय पेपटर असून पण अगदी प्रॉपर पुरत नाही आहेत. हां, तर आता त्या गाडी घेत आहेत. आपल्याला पाहायचं ते कसे स्टार्ट करतायत. स्टँड काढायचं आहे. हां, तर स्टँड काढतायत. हो, गाडी त्यांनी सुरू केली आहे. नीट सेल्फ लेचा. आता गाडी त्यांनी व्यवस्थित हातात घेतली आहे आणि करा करा पुन्हा. मॅमचा आज 5वा दिवस आहे. या थोडी थोडी हळूहळू कमी स्पीडमध्ये घ्यायची आहे गाडी. तुम्ही पाहू शकतायत की त्या घेत आहेत, प्रयत्न करतायत चालवण्याचा व्यवस्थित. तुम्ही पाहू शकतात हे खेळायचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. ग्राउंड मोठंच आहे, म्हणजे आपल्या महिला ज्या आहेत शिकायला वगैरे येतात त्या इथे प्रॉपर प्रॅक्टिस करतात आणि अगदी आरामात त्यांना गाडी येऊन जाते. पूर्ण फोकस त्यांचा गाडीवरच राहतं. आणि या माझ्या कलिंग आहेत. खूप छान नॉनस्टॉप अशी गाडी घेतली आहे त्यांनी. पहिले तीन ते चार दिवस तुम्हाला पाय खाली सोडूनच प्रॅक्टिस करायची आहे. एकदा तुम्हाला प्रॉपर बॅलन्स करता आली गाडी की तुम्ही अगदी आरामात तुमचे पाय वर जातात आणि न भीता तुम्ही गाडी हातात घेऊ शकता. तुम्ही पाहू शकतात खूप छान प्रकारे घेतली आहे गाडी त्यांनी हातात. रोज डेली 1/2 तास तरी आपल्याला गाडी काढायची आहे.
घरी गाड़ी असेल तर प्रैक्टिस करायची आहे आणि सुरुवात जर पेपवर असेल ना तर खूप छान पेप कशी वजनाला हलकी असते आणि जर तुमची हाइट पण कमी असेल तर आपले पाय पण त्याच्यात व्यवस्थित म्हणजे पुरतात त्याच्यावर आणि गाडी आपण अगदी आरामात घेतो तर अशीच प्रॅक्टिस तुम्हाला पण करायची आहे. गाडी अनबॅलन्स झाली तर मध्ये मध्ये माझं जे कलिंग आहे ते ब्रेक पण मारते तुम्ही पाहू शकाल. तर अशीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे घरी मोकळ्या मैदानात करा किंवा जिथे जास्त गाडी येत नाहीत रहदारीच्या ठिकाणी जास्त लोक वगैरे गाड्या येत नाही अशा ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. व्हेरी गुड. कमी हाईट असणाऱ्या महिलांसाठी होता आणि याच्यामध्ये आपण कशी गाडी बॅलन्स करायची किंवा कशी स्टार्ट केलेल्याचा व्हिडिओ तर माझा पहिला ब्लॉग तर आहेच पण आज कमी महिलांसाठी आहे तर तो कसा तुम्ही कशी गाडी करायची मॅनेज कशी करायची आणि याच्यावर होता. तर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा.